गोरगरीब रुग्णांचं हक्काचं उपचाराचं ठिकाण म्हणजे शासकीय रुग्णालय. मात्र वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असलेल्या जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय साहित्याअभावी सध्या रुग्णांची मोठी परवड होतीये. त्यावरचा आमचा हा खास वृत्तांत. जळगावात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. इथलं जिल्हा सामान्य रुग्णालय या वैद्यकीय महाविद्यालयात समाविष्ट करण्यात आलं. नागरिकांना या एकमेव जिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या रुग्णालयात वैद्यकीय साहित्याचा मोठा तुटवडा जाणवतोय. डॉक्टर रुग्णांना बाहेरून हे सर्व साहित्य विकत आणायला लावतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करणं कठीण झालंय. टाके मारण्याचा जो धागा असतो तो देखील उपलब्ध नाही. हँगलोज नाही आहे. पुरेशी मेडिसिन उपलब्ध नसताना सर्वसामान्य गोरगरिबांना बाहेरून जाऊन सण ही मेडिसिन ते आणावं लागते. इतकी वाईट अवस्था या राज्य सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळते. हे अतिशय शोकांतिकेची बाब आहे. उपचारांसाठी वैद्यकीय साहित्य तसंच औषध उपलब्ध नसल्यानं परिचारिकांना रुग्णांच्या नातलगांच्या रोषाला बळी पडावं लागतं. महागडं वैद्यकीय साहित्य स्वतःच विकत घ्यावं लागत असेल तर सरकारी रुग्णालयाचा फायदा काय असा जाब नागरिक विचारतायत. ड्रेसिंग मटेरियल आहे, ग्लोव्ज आहेत, सुचर आहे, जे टाके घेण्यासाठी आवश्यक साधन सामग्री लागतं ते सुद्धा अति कमी प्रमाणात मिळतं. जेवढी रिक्वायरमेंट आहे तर तेवढी न मिळता अर्ध्या प्रमाणात मिळते. आज 4 महिने झाले तरी सुद्धा आम्हाला पाहिजे तेवढं सामान मिळत नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या थोडीशी काही औषधाचा तुटवडा जाणवत आहे, पण ते सुद्धा लवकरात लवकर दूर होईल अशी मला आशा आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगावात शासकीय महाविद्यालय मंजूर झालं. सध्या या वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच चालतोय. मात्र सरकार आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना प्रत्यक्षात रुग्णालयात कमतरता का असा प्रश्न जनता विचारतीये. विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.